आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 16 जुलै रोजी दूध बंद आंदोलन, सागर संभुशेट्टे मुंबईचा दूध पुरवठा तोडणार. येत्या 16 जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सागर संभुशेट्टे यांनी दिली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 5 रुपये अनुदान त्वरित जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली 16 जुलै रोजी मुंबईचा दूध पुरवठा तोडण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे सागर संभुशेट्टे यांनी दिली. या आंदोलनात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. गाईच्या दुधाला थेट 5 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा व्हावं या मागणीसाठी उद्याच्या 16 तारखेपासून महाराष्ट्रातील दूध उत्पादकांचं दूध बंद आंदोलन खासदार राजू शेट्टी साहेबांनी पुकारलेलं आहे. याच्या तयारीसाठी म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी गावगाव बैठका घेणे, वाडी वस्तीवर पण अगदी डोंगर कपारात राहणारे शावडी पन्हाळा असेल, शिराळा असेल, या तालुक्यात राजानगरी बुद्रुगड या डोंगर कपाऱ्यातील अनेक शेतकऱ्यांना जाऊन प्रबोधन करण्याचं काम आता सध्या चालू आहे. गेल्या 2 दिवस मी स्वतः शेवाडी तालुक्याचा दौरा करून आलो आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा या आंदोलनाला मिळणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि हे आंदोलन भूतून भविष्यातही असं अशा स्वरूपाचं हे आंदोलन होईल. शेतकरी स्वतःहून उत्स्फूर्तपणानं दूध न घालण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. ह्या सरकारनं आतापर्यंत अनेक घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे हे शेतकऱ्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहे. परत एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती दिसते आहे. त्याच्या आधीच 15 तारीख अजून लांब आहे. वेळीच निर्णय घेऊन कर्नाटक सरकारच्या धर्तीवर लिटरला 5 रुपये अनुदान खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मागणीनुसार पूर्ण करावं आणि शेतकऱ्यांचं समाधान करावं, अन्यथा लढाई अटळ आहे.